ही वट पौर्णिमाची आज लांब जायची गरज नाही बायाला, दारातच वड लावला मी आणि सुंदर लागून बी निघलाय. आंब इथं ठेवा बरं का, उगवून येतील गेल्या वर्षी. ह्याच्या पुढ्यातच आंब्याची झाड हो. ही नवीन पिढी आहे, यांना लोकं असं काय माहित नसतं, म्हणजे जुन्या पिढ्यांना इथं राहायचं असतं. आणि आमची आई किती नटली बघा. अरे 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 अरे, तिच्या डोक्यात कोणीतरी खूळ घातलंय, हिडी मध्ये जायचं नाही म्हणून ती काय बोलत नाही, कशी फुगली बाय घ्या. हिडी मध्ये जाऊ नका, काय सांगायचं, बाहेरची माणसं रावलं तरास देते, लय भोगाव देते घरच्यांना. हे झालं येड हिडी काढता यायच्या काय नादी लागणार का म्हणून ये नाही तिच. आता चिक्या, अरे तुला का देव बाप्पा आहे ते वड, म्हणजे देव आहे. लोक म्हणते ते दारात वडाचं झाड लाव नका, आणि मी दारातच लावलंय. मला शिवे दिले ह्यांनी, पण ह्यांचंच बघा आता किती भारी झालं. लांब जायची काय गरजच नाही वडाला पुजायला, का दारातच वड आहे आपल्या. हो का, ही इकडं घर आणि इकडं ही वड. गुगलचं चाललंय येड आता. गोल्या ते शेवग्या झाड जर तुटलं तर हात केव्हा पाय तरी मोडल, मोडत ती लगेच. गोल्या पाना देते जा, लय गोले पान घरात नेऊन ठेवतोय सर. चाल हा दे पाना, कशाला लागतो तुला पाना. पूजा वड चला खाया बिया द्या, खिचडी बिचडी तुम्हाला केलेली. अरे आम्ही दोन घास खाल्लं म्हणून काय होत्यात. असं द्या सगळ्याला वट पौर्णिमेच्या काय ते शुभेच्छा. बघा आवडला तर हा मग आता जादू काढते हिडी. हा दिदे तुझं काय चाललंय मधी मधी, देव बाप्पा चाललाय. तुला बरच माहिती आहे रे पाती येड गाडा होय. दिदे माग सर ना दिदे, आमच्या घरामोरच वड आहे त्याच्यामुळे लांब जायची काय गरज नाही. सर्वांना वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.